हे आहेत आपा काका, आणि त्यांना मी म्हटलं की तुमचं नारळ काढतानाचा आपण एक व्हिडिओ बनवूया, म्हणजे तुम्ही खूप फेमस व्हाल. आणि ते जात होते त्यांना मी असंच रस्त्यात थांबवलं की चला चला व्हिडिओ बनवूया. त्यामुळे ह्या व्हिडिओसाठी अशी काही प्रिपरेशन केली नव्हती, त्यामुळे आता ते त्या दोरीचं बनवत आहेत ज्याचं त्यांना नारळ काढताना जे झाडावरती चढण्यासाठी यूज होतो. नारळ काढून गावतीत ना बाबा? कुठच्या नारळावरती जास्त आहेत माडावरती नारळ? चला आपण एका फेमस हे तर काय करतास? खाडू 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 पायात घालायचं, पायात घालायचं. याला खाडू म्हणते ते मला सुद्धा आजच कळलंय. त्यांनी जे दोरीचा जे खाडू बनवलं होतं ते त्यांनी पायामध्ये घातले आणि असं ते झाडावरती चढतात. हो माझ्या नारळ टाकशात? आता सांगा तुमचं भाटीर दुकान बिकान असं तर हा सुनामी आले नव्हती. आपलं स्टॉल लावतोय, कोकम सरबत, नारळ पाणी, उकडीचे मोदक, गव्हाण चटणी आणि कांदा भजी. पकड का कांदा भजी आणि उकडीचे मोदक. आणि कधी असतात काय सांगा? त्या दिवशी इल नाही तर नाही होतच काय सांगा? सुट्टी भरतीचं असतो आपण. फक्त सुट्टी भरतीचं असतो, सुट्टी भरतीचं असतो. कारण का त्रास होतो मला? पौर्णिमेला उदन असत, अमावस्या, पौर्णिमा, संकष्टी असं उदन असत. त्याच्यामुळे हाईट हाईट पाणी असत, त्याच्यामुळे असं इंग्लिश त्याच्यामुळे कसं असतं. आपण काकीचा फोन इलो त्यांच्या सुनामी आयलंड वरच्या स्टॉल वरती जाऊन सगळ्यांनी लिंबू सरबत, कोकम सरबत, पायनॅपल सरबत पण मिळतो. तर ह्या काकांचा सुनामी आयलंड वरती स्टॉल आहे, जर तुम्ही गेला तर नक्की यांच्या स्टॉलला भेट द्या. गुडगुडं म्हणजेच ड्राय कोकोनट, जे झाडावरतीच काही वेळेला नारळ पूर्ण सुकला जातो ते गुडगुडं म्हणतात. आता बाकीचे काढून जा, बाकीचे उद्या. हां येस आले उद्या, मी नंतर व्हिडिओ शूट साठी तरी येईल. आ बाबांचा पाय दुखतो. हा माझ्याकडे एक जुना व्हिडिओ होता ज्यामध्ये बाबा ते नारळ सोलत होते, तर अशा प्रकारे त्या नारळ सोलले जातात. ह्याचा एक मी डिटेल ब्लॉग बनवेन जेव्हा मला नक्की वेळ मिळेल तेव्हा. आता मी परत घरी जाईन तेव्हा. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.